उचगावमधील श्रीराम नगरमध्ये झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केलाय आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे उचगावमधील श्रीराम नगरमध्ये श्रीमती रतन पुरुषोत्तम भाकरे या आपल्या कुटुंबियांसह दुमजली इमारतीमध्ये राहतात त्यांचा मुलगा रात्रपाळी असल्यानं कामावर गेला होता त्यामुळे शुक्रवारी रात्री श्रीमती रतन आपल्या नातीसह वरच्या खोलीत झोपल्या ही संधी साधून चोरट्यांनी कटावणीच्या साहाय्यानं दरवाजाचा कडी कोइंडा तोडून खोलीमध्ये प्रवेश केला चोरट्यांनी कपाटातील सोन्याची माळ कानातील कर्णफुले अंगठी तसंच देवघरातील चांदीच्या वस्तू असा एकूण दीड लाखांचा ऐवज लंपास केला या चोरीची फिर्याद गांधीनगर पोलिसात दाखल झाली असून पोलीस पुढील तपास करतायत